वेलकम टू अवर चैनल। कसे आप तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे खूप मजेत आणि खूप आनंदात असाल। मी प्रियदर्शनी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर थंबनेल बघून आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ बेसिकली काय असणार आहे। सो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा मिशोचा शॉपिंग हॉल। मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगते हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे। जी काही मी शॉपिंग केली आहे ती म्हटलं का नाही तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि आता सध्या मिशो खूप जास्त ट्रेंडिंगला आहे। ऑनलाइन शॉपिंग साठी खूप जण मिशोचा यूज करतात बिकॉज मिशो वरती तुम्हाला खूप कमी प्राइसेस मध्ये तुम्ही खरेदी करू शकता। त्यामुळे मी ही काही शॉपिंग केली आहे ज्याच्यामध्ये वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टाइपचे मी क्लोथ्स बाय केले आहेत। तर चला तर मग बघूया मी एक्झॅक्टली काय काय क्लोथ्स बाय केले आहेत। तर जो फर्स्ट मी जे बाय केला आहे ते आहे एक वेस्टर्न गाऊन जो की आहे नेव्ही ब्लू कलर मध्ये, जो की आहे हा तुम्ही पाहू शकता। हा फुल गाऊन आहे आणि ह्याचा मस्त असा घेर आहे। हा मला बघताशी आवडला होता कारण का मला गाऊन्स भरपूर आवडतात। आणि हा तुम्ही पार्टी वेअर म्हणा किंवा ओकेजनली किंवा कॅज्युअली दोन्ही टाइमला तुम्ही वेअर करू शकता। हा फुल लेंथचा गाऊन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 3/4 अस्तर मिळेल, म्हणजे फुल लेंथचं नाहीये पण 3/4 लेंथ मध्ये तुम्हाला अस्तर मिळेल। हा नेव्ही ब्लू कलरचा आहे आणि ह्याच्यावरती असे मस्त मोठे मोठे फ्लॉवर्स देखील आहेत। सो हा असा मस्त नेव्ही ब्लू कलरचा गाऊन आहे ज्याचे हँड्स आहेत फुल स्लीव्स। हे फुल स्लीव्सचे हँड आहेत आणि हा पूर्ण सिंपल आहे आणि खूप मस्त वाटतो हा घातल्यानंतर। नेव्ही ब्लू कलरचा फुल लेंथ आहे। आता हा पूर्ण सिंपल आहे तर तुम्ही काय करू शकता, एकतर तुम्ही मस्त असा बेल्ट इथे लावू शकता, त्यानेही खूप सुंदर लुक येईल। पण मी हा असाच कॅरी करते कारण का मला हा असाच खूप सुंदर वाटला होता। आणि ह्याच्या बॅक साईडला ना मस्त असा एक बो आहे। जेव्हा मी घेत होती तेव्हा मला असं वाटलं की हा बो मे बी आपण बांधू शकतो पण तसं नाही, हा बो ऑलरेडी स्टिच आहे। पण खूप छान वाटतो हा गाऊन घातल्यानंतर। तुम्ही देखील हा गाऊन घेऊ शकता। जेव्हा मी हा गाऊन घेतला होता तेव्हा ह्याची प्राइस ऑलमोस्ट 560 होती, म्हणजे आज मी जेवढे पण तुम्हाला आउटफिट दाखवणार आहे ते सगळे विदिन 600 आतले आहेत। म्हणजे सो तुम्ही इझिली ते बाय करू शकता आणि हे क्लोथ्स तुम्ही ओकेजनली म्हणा किंवा कॅज्युअली म्हणा कधीही वेअर करू शकता असे हे क्लोथ्स आहेत। सो हा होता माझा फर्स्ट आउटफिट जो मी मिशोवरून घेतला होता। सो माझा नेक्स्ट आउटफिट आहे तो आहे जम्पसूट। आता हा जम्पसूट मी एका व्हिडिओमध्ये घातला आहे, जर तुम्ही पाहिलं असेल आमचा 10 मंथचा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा ब्लॉग, तर त्या ब्लॉग मध्ये मी हा जम्पसूट घातला आहे। तर खूप जणांनी मला विचारलं की हा जम्पसूट आहे की एक्झॅक्टली काय आहे म्हणून। तर हा बेसिकली आहे धोती पॅटर्नचा जम्पसूट। आता ज्यांची बॉडी हेवी असते म्हणजे ज्यांची लोअर बॉडी थोडी हेवी आहे तर त्यांच्यासाठी हा एक खूप मस्त ऑप्शन आहे जो की आहे धोती जम्पसूट। तर सीन काय होतं की जर समजा हेवी बॉडी असेल ना तर थोडे जम्पसूट घालायला कम्फर्टेबल नसतो। तर जम्पसूट मी नॉर्मलवाले जम्पसूट देखील वेअर केले होते पण त्याच्यामध्ये मी एवढी कम्फर्टेबल नव्हती बिकॉज माझा जो लोअर पार्ट आहे तो थोडा हेवी आहे त्यामुळे मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं। पण जेव्हा मी हा पीस बघितला मिशोवरती तेव्हा मी म्हटलं हा काहीतरी डिफरंट आहे, हा पण नक्की ट्राय करावा म्हणून मी हा वाला पीस ऑनलाईन मागवला होता। तर हा आहे बेसिकली धोती पॅटर्नचा जम्पसूट जो की तुम्ही फ्रंट व्ह्यू बघू शकता। इथे पूर्ण अशी ही धोती होते आणि साईडला ना असे हे कट्स दिलेत राऊंड मध्ये आणि त्याला देखील सुंदर अशी व्हाईट कलरची पाईपलाईन दिली आहे। आणि मेन थिंग म्हणजे हा कॉटन मध्ये आहे, तुम्ही एनी सीझन मध्ये हा घालू शकता। सो हा आहे ब्लॅक कलर मध्ये आणि इथे पोटाच्या इथे असे नॉट्स दिले आहेत। हा आता ह्या नॉट्सचं युज काय होतं, जर तुमचं टमी देखील असेल तर ते देखील तुम्ही हाईड करू शकता कारण का हे ऍडजेस्टेबल नॉट आहेत तर ते देखील ऍडजस्ट होऊ शकतात। आणि हे नॉट्स बांधल्यानंतर प्रॉपर ऍक्च्युअली त्याचा धोती लुक येतो। सो हा आहे बेसिकली धोती प्लस जम्पसूट आणि ह्याचे हँड आहे 3/4 नाही बोलू शकत, 3/4 थोडे वरती आहेत म्हणजे एल्बो पर्यंत आपण बोलू शकतो। सो हा आहे असा जम्पसूट धोती पॅटर्न मधला जम्पसूट। सो हा देखील मला ऑलमोस्ट 594 मिळाला होता। पण मी सांगते हा सिरियसली खूप छान वाटतो घातल्यानंतर, एक सुंदर तुम्हाला लुक देतो आणि मेन म्हणजे तुम्ही ह्याच्यात खूप कम्फर्टेबल राहता। कॉटन आहे त्यामुळे तुम्ही एनी सीझन मध्ये ह्याला वेअर करू शकता। ओके सो हा होता माझा सेकंड वाला आउटफिट। जो माझा थर्ड वाला आउटफिट आहे हा देखील मी ऑलरेडी एका ब्लॉग मध्ये घातला आहे की आहे एक लॉन्ग गाऊन
जो की आहे अगेन ब्लॅक कलर मध्ये। आता सगळ्यांना माहिती असेल की मला ब्लॅक कलर भरपूर आवडतं, कारण का मी ऑलमोस्ट एव्हरी व्हिडिओ मध्ये म्हणा किंवा मी एका व्हिडिओ मध्ये मेन्शन देखील केलं आहे की माझा फेवरेट कलर ब्लॅक आहे, त्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट ब्लॅक कलरचे आउटफिट जास्त बघायला भेटतील रदर दॅन डार्क कलरचे आउटफिट मी जास्त प्रेफरन्स देते कम्पेअर टू लाईट कलर। सो हा देखील आहे ब्लॅक कलरचा लॉंग गाऊन, तुम्ही बघू शकता ह्याचा घेर देखील खूप सुंदर आहे। मी साईडला पिक्चर अपलोड करेल नाही तर व्हिडिओ देखील टाकेल त्याचा। सो हा आहे गाऊन, ह्याला आहेत अशी स्ट्रिप्स जे की तुम्ही मागे बांधू शकता, अदरवाइज तुम्ही पुढेही बांधू शकता, अदरवाइज तुम्ही एका साईडला त्याचं असं मस्त फ्लॉवर बनवून तसंही बांधू शकता। आणि हा आहे कॉलर पॅटर्न मध्ये, सो हा आहे बेसिकली कॉलर पॅटर्न मध्ये, आणि इथे तुम्हाला असे मस्त बटन्स दिलेत, आणि ह्याचे जे हँड आहेत ते देखील आहेत एल्बो पर्यंत, पण ह्याचे हँड जे आहेत ना ते आहेत बलून पॅटर्न मध्ये। सो खूप सुंदर वाटतो हा देखील पॅटर्न। सो ह्याची जी साईज आहे ना ती मला एक साईज मोठी मिळाली, त्यामुळे मे बी तुम्हाला हँड्सला हे बलून हँड्स नसतील दिसत म्हणजे फोटोमध्ये बाजूच्या, पण बेसिकली बघायला गेलं तर हे बलून हँड्स आहेत, आणि हे हा देखील खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर। एनी टाइम घालू शकता, म्हणजे कुठे असंच कुठेतरी जायचं असेल पिकनिकला म्हणा, किंवा कधी कुठे काही ओकेजन असेल आपल्या घरातलं नाही थोडं लांबचं रिलेटिव्हचं किंवा बर्थडेचं, हा मी बर्थडेला घातला होता, आमच्या घरात बर्थडे होता तेव्हा मी घातला होता, तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल जेव्हा माझ्या सिस्टर इन लॉचा बर्थडे होता तेव्हा मी हा वाला गाऊन घातला होता। सो हा गाऊन देखील खूप सुंदर आहे। ह्याचं एकच डिसएडव्हान्टेजेस हा आहे की ह्याला आतमध्ये अस्तर नाही आहे, जो की जो फर्स्ट ब्लू वाला होता त्याला आतमध्ये अस्तर होतं 3/4, ह्याला आतमध्ये अस्तर नाहीये। सो हाच याचा एक ड्रॉबॅक आहे, पण लुक वाईज हा खूप सुंदर लुक तुम्हाला देतो। सो हा होता माझा थर्ड गाऊन। सो जो नंतर जे मी घेतला आहे, जसं मी सांगितलं मी वेस्टर्न देखील घेतला आहे आणि इंडियन देखील घेतला आहे, तर इंडियन मध्ये मी घेतले आहेत प्लाझो सेट, ज्याच्यामध्ये फर्स्ट जो मी घेतला आहे तो वाला हा ब्राऊन मध्ये, तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर आहे आणि त्याच्यावरती असे गोल्डनचं मस्त प्रिंट आहे, बेसिकली वर्क नाही आहे पण हे प्रिंट मी वॉश केलं आहे तरीही हे गेलं नाहीये। सो खूप चांगला हा एक मला कुर्ता सेट भेटलाय, प्लाझो सेट आपण म्हणू शकतो। आणि ह्याच्या हँड्सला अशी एक नॉट आहे जी की तुम्ही ऍडजस्ट करू शकता, असे करून इथे नॉट बांधू शकता। सो ह्याच्याने देखील एक खूप सुंदर लुक येतो, थोडासा हा बलून्सचाच लुक तुम्हाला देतो। हे ऍडजस्ट केल्यानंतर तुम्ही इथे नॉट बांधू शकता, मी बाजूला पिक्चर दाखवेल। आणि नेक पूर्णपणे राऊंड आहे आणि मध्येच फक्त हा एक छोटूसा असा एक राऊंड दिलेला आहे जस्ट टू एक लुक येण्यासाठी म्हणून, आणि हा खूप सुंदर वाटला हा पण मला घातल्यानंतर, खूप छान लुक येतो। आणि ह्याचं जे प्लाझो आहे ते आहे येल्लोइश कलर मध्ये, सो ह्याचं कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं म्हणून मी हा बाय केला होता। पण ह्याचा एक देखील मला डिसएडव्हान्टेजेस हा वाटला की जेव्हा मी हा बघत होती जेव्हा मॉडेलवरती तेव्हा तो लेंथ वाईज ऍक्च्युअली खूप मोठा होता, पण आता तुम्ही फोटोमध्ये बघू शकता जेव्हा मी बाय केला तेव्हा मला ह्याची लेंथ थोडी कमी मिळाली, पण माहित नाही मे बी त्या मॉडेलची हाईट कमी असेल त्याच्यामुळे, पण मला हा लेंथ वाईज थोडा छोटा वाटतोय, पण मला कलर वाईज आणि मटेरियल वाईज आवडला म्हणून मी हा रिटर्न नाही केला। आणि प्राइस वाईज जर म्हणाल ना तर हा मला ऑलमोस्ट 478 रुपीज मध्ये मिळाला, म्हणजे 480 पकडून चला अप्रॉक्सिमेटली, आणि 480 मध्ये मला असं वाटतं हा वर्थ आहे, कारण का ठीक आहे लेंथ थोडी कमी आहे पण एवढंही काही वाटत नाही, मी कम्फर्टेबल आहे त्यामुळे मी काही रिटर्न केला नाही। हा होता माझा फर्स्ट इंडियन मधला आउटफिट, म्हणजे जो की होता प्लाझो सेट। आता मी घडी वगैरे काही घालत नाही, मी नंतर घालेल, आता असंच ठेवते। नेक्स्ट जो घेतला आहे तो आहे अगेन ब्लॅक। आता ऑब्व्हियसली एक मी वेस्टर्न ब्लॅक घेतला तर इंडियन मध्ये देखील मला ब्लॅक पाहिजेच, हा ब्लॅक देखील मला आवडला होता। ह्याच्यावरती देखील असे गोल्डन कलरचे ना असे ट्रीज बनलेले आहेत जे की खूप छान वाटतात घातल्यानंतर। आणि हा आहे असा, आणि ह्याला आहे मधून अशी स्लेट ज्याच्याने एक सुंदर लुक येतो, आणि असे इथे बटन्स लावले आहेत फ्रंटला, आणि ह्याचा जो नेक आहे हा फुल्ली पॅक नेक आहे, हे बघा असा मी बाजूला तो फोटो दाखवेलच, हा फुल्ली असा पॅक नेक आहे। आणि ह्याचे हँड्स आहेत 3/4, आणि हँड्सला असं मस्त पायपिंग केलं आहे त्यामुळे छान लुक येतो, म्हणजे हँड्स आणि हा मधले जे पायपिंग आहे त्याचं कनेक्शन दिसतं त्यामुळे एक वेगळा लुक दिसतो ह्यामध्ये। सो हा आहे एक पीस, आणि ज्याचा प्लाझो आहे ब्लॅक कलर मध्ये,
हा असा। आता जसं मी सांगितलं की सांगितलं माझं लोअर बॉडी थोडं हेवी आहे, त्यामुळे मला साईज म्हणजे माझी साईज एक्सेल असेल तर मला डबल एक्सेल घ्यावी लागते। आता ब्रँडवरती तुम्हाला डिपेंड आहे, इथे मी एक टिप देईल तुम्हाला, ब्रँडवरती डिपेंड असतं तुम्ही कुठल्या ब्रँडचे प्रेफर करता ते, कारण का मला ब्रँडनुसार माझी साईज चेंज होते, मला एल साईज देखील येते, एक्सेल देखील येते आणि डबल एक्सेल देखील येते। सो ब्रँडवरती तुम्हाला डिपेंड आहे, सो जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा पहिल्यांदा मेक शुअर की त्या ब्रँडचा कपडे तुम्हाला कुठल्या साईज मध्ये येतात। सो हा मी ऍक्च्युली रिटर्न केला होता, कारण का हा मी मागवला होता एक्सेल मध्ये, पण त्याचा प्लाझो मला आला नाही, मला त्याचा प्लाझो भरपूर टाईट होत होता, म्हणून मी हा रिटर्न करून हा मला मी डबल एक्सेल मध्ये घेतला आहे, जो की खूप छान लुक देतो। ऍक्च्युली तुम्ही बाजूला फोटोमध्ये बघू शकता, ऑफिस वेअरला हा खूप मस्त वाटतो, जर तुम्ही ऑफिस वेअर आणणार असाल तर त्याच्यासाठी ऑफिस वेअर साठी हा मला खूप छान वाटला होता प्लाझो सेट, म्हणून मी हा प्लाझो सेट बाय केला आहे। आणि जो लास्ट आहे तो आहे नेव्ही ब्लू कलरचा। आता ह्याच्यामध्ये मला घ्यायचा होता अगेन ब्लॅक, पण मी ब्लॅक ऑलरेडी होता त्यामुळे हनी म्हटलं की किती ब्लॅक यूज करशील, म्हणून मी नेव्ही ब्लू घेतला। आणि हा देखील मला खूप दिवसापासून घ्यायचा होता, हा तुम्ही मेबी बघितला पण असेल, आय डोंट नो, हा ऍक्च्युली खूप जुना झालाय, पण मला पर्सनली घ्यायचा होता हा, तर म्हटलं आता मी घेतेच आहे सेलमध्ये, तर म्हटलं हा घ्यावा, म्हणून मी हा घेतला आहे। नेव्ही ब्लू कलरचाच आहे हा, पण तुम्ही बघू शकता, आणि हा ना घातल्यानंतर खूप छान वाटतो आणि मस्त लुक येतो, ह्या बारीक बारीक असं ह्याच्यावरती गोल्डन कलरचा आपण म्हणू शकतो असे प्रिंट आहेत, आणि ह्याचं नेक देखील असं राऊंड मध्येच आहे, आणि साईडला एक असं छोटूस असं कट दिला आहे आणि त्याला असं हुक दिलेला आहे, आणि ह्याचे हँड देखील आहे 3/4, आणि इथे अशी आहे नॉट, ही नॉट ऑलरेडी स्टिच आहे, ही तुम्ही बांधून पुन्हा म्हणजे बांधू नाही शकत, ही तुम्ही सोडून जसं की ब्राऊन वाल्याला तुम्ही करू शकता, ब्राऊन वाल्याची जी नॉट आहे ती तुम्ही सोडून बांधू शकता, पण ही नॉट ऑलरेडी स्टिच आहे। हँड्सला अशी मस्त फ्रिल दिलेली आहे, सो म्हणून हा मला आवडला होता आणि मला घ्यायचा देखील होता, तर म्हटलं आता घेतेच आहे तर म्हटलं हा पण एक घ्यावा। ब्लॅक घ्यायचा होता पण ठीक आहे, ब्लॅक भरपूर झालेत माझ्याकडे, म्हणून मी हा नेव्ही ब्लू कलरमध्ये घेतला। सो हा आहे ह्याचा प्लाझो। सो ही होती माझी मिशोची शॉपिंग, तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा, आणि मी जे काही बाय केलं आहे मिशोवरून ते 600 आतमधलेच आहेत। जर मी कोणत्या ड्रेसची प्राइस सांगायची विसरली असेल तर मी इथे ब्लिंक करेल त्याची प्राइस, किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेलच। आणि ह्या सगळ्या कुर्तीची म्हणा किंवा प्लाझो सेट किंवा जे वेस्टर्न गाऊन मी घेतले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्या। मी अजूनही सांगते हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, मला जे आवडलं जे मी शॉपिंग केलं आहे आणि जे मला ऍक्च्युअली खूप आवडले ड्रेस ते मी म्हटलं का नाही तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणून मी हा व्हिडिओ केला होता। हा ब्लॉग पुरतं एवढंच होतं, तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।